नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये कॅप्टन्सी कार्य सुरू आहे. तर 4 सदस्य कॅप्टन्सी पदासाठी दावेदार ठरलेले आहेत. तर उद्याच्या मागाने आपल्याला काय बघायला भेटणार ते आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला, चॅनल सबस्क्राईब करा, नळदुर्ग 5 चॅनलचा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये अंड्याच्या कार्यातून 4 सदस्य कॅप्टन्सी तासाठी उमेदवार बनलेले आहे. त्यामध्ये आहे सूरज चव्हाण, धनंजय पवार, वर्षा उसगावकर आणि अरवाज पटेल. तर उद्या हा आपल्याला कॅप्टन्सी कार्य पाहायला भेटणार आहे. तर उद्याच्या मागे आपल्याला हे बघायला भेटणार आहे की हे 4ही सदस्य गार्डनमध्ये उभे आहेत. त्यांच्यासमोर एक कंटेनर ठेवला आहे, त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा ज्यूस ठेवलेला आहे. बाकीच्या सदस्यांना समोर एक बजर ठेवून एक थोडी लांब एक रेष ऐकलेली आहे. त्या बाकीच्या सदस्यांना बजर वाढल्यानंतर ते पळत जाऊन तो बजर दाबायचा आहे. तासमध्ये ज्याचे लवकर ज्यूस संपेल तो हा तास जिंकणार आहे. तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये आलेल्या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की निकी आणि अरबाजमध्ये बोला चाली झालेली आहे. निकी अरबाजला बोलते की काल तुझं पाणी कडू होतं ते आज गोड कसे. त्यानंतर आपल्याला असं दिसत आहे की पॅडीदादा आणि वर्षाताई यांच्यातही भाषाभाषी झाली आहे. पॅडीदादा म्हणता की तुम्हाला आमच्या ग्रुपवर विश्वास आहे, परंतु स्ट्रॅटेजीसाठी तुम्ही समोरच्या ग्रुपमध्ये जाता. तर पुढे आपल्याला प्रोमोमध्ये असं दिसत आहे की सदस्य ज्यूस पिल्यानंतर त्यांना तो चव वेगळी लागत आहे, सगळ्यांचे तोंड उतरलेले दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये कोण कॅप्टन बनणार आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.